बदलापूर शहर पश्चिम हद्दीत आजोबा व नातीच्या नातेसंबंधाला काळीमा फासणारी घटना बेलवली परिसरात असलेल्या स्वप्ननगरी येथे घडली होती। त्यामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे। घरात आई नसलेल्या वडील व आजोबा सोबत राहणाऱ्या एका 12 वर्षाच्या अल्पवयीन नातीचे तिचे सख्खे आजोबा लैंगिक शोषण करत असल्याचे घृणास्पद प्रकरण शेजारी राहणाऱ्या जागृत महिलेला लक्षात आल्यावर या संदर्भात पोलिसात 8 दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता, परंतु अद्याप कोणावरही कारवाई झाली नाही। कारण गुन्हेगार 73 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त पोलीस असल्याने त्यांना मोकळीक दिली असल्याची चर्चा शहरात आहे। याबाबत आपली बदलापूरची बातमी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पाहिली असता त्यांनी याबाबत ठाणे पोलीस सहायुक्त दत्ता कराळे यांच्याशी संपर्क साधून महिला तक्रार निवारण कक्ष सुरू करणे व अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण या संवेदनशील प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली। या प्रकरणी सहआयुक्त दत्ता कराळे यांनी अंबरनाथ सहायक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांना याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले। या संदर्भात एसीपी जगदीश सातव यांनी आपले बदलापूरच्या प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे यांच्याशी चर्चा करून अल्पवयीन मुलीचे झालेल्या लैंगिक शोषणासंदर्भात संबंधित आरोपी अनंत इरुणकर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश बदलापूर पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांना दिले। एकूणच केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घातल्याने तरी या घृणास्पद गुन्ह्यात अडकलेल्या आजोबाला आता तरी अटक होते का, याकडे सगळ्या शहराचं लक्ष लागलं आहे। यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे पूर्व पश्चिम व ग्रामीण बदलापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडत असल्याने पूर्वी कार्यरत असलेले महिला तक्रार निवारण कक्ष पुन्हा सुरू होते का हे पाहणे गरजेचे आहे। या संदर्भात आम्ही ताजे अपडेट नक्कीच देत राहू। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर। संगणक प्रशिक्षणासाठी एकच नाव, बदलापूर शहरातील एकमेव नाव डीटेक कॉम्प्युटर्स। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोप्या भाषेत शिकवणारे शिक्षक, माफक फी, सोयीच्या वेळाही आणि हो वेगवेगळ्या ऑफरचाही फायदा घ्या। कोणत्याही एका कोर्स सोबत 2 कोर्स मोफत, 100% प्लेसमेंट सपोर्टही दिला जातो बरं का। ऍडव्हान्स टॅली विथ GST, ऍडव्हान्स एक्सेल, ग्राफिक डिझायनिंग, ऑटोकॅड, डिप्लोमा इन फायनान्शियल अकाउंटिंग विथ बँकिंग फायनान्स सर्व्हिस अँड टॅक्सेशन। स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर बदलापूर शहरातील सगळ्यात पहिलं आणि विश्वसनीय इन्स्टिट्यूट म्हणजे डीटेक कॉम्प्युटर्स।